जर तुम्हाला मेंदूची शक्ती वापरायची आहे आणि शारीरिक क्षमता सुद्धा, तर ते उत्तम प्रकारे काम करेल। हे तुमच्या मेंदूसाठी चांगले आहे, ते तुमचं मन जागृत ठेवतं आणि ते खूप ऊर्जावान आहे। हे तुम्हाला प्रचंड ऊर्जा देतं, त्याच वेळी ते तुम्हाला खूप शांत ठेवतं। तर फळं चमत्कारिक गोष्टी करू शकतात शरीरासाठी। फळांचं पुरेसं सेवन शरीरासाठी अद्भुत ठरू शकतं। म्हणून जर तुम्ही संपूर्ण फलाहार करताय, पोट 2 तासाच्या आत रिकामं झाल्याचं जाणवेल, म्हणून तुम्हाला ही सवय लागली पाहिजे। रिकामं पोट पण भरपूर ऊर्जा, असं असलं की तुमचा मेंदू उत्तम काम करतो। अशा वेळी एक माणूस म्हणून तुम्ही उत्तम काम करता हे तुमच्यासाठी चांगलं आहे। म्हणून जर तुम्हाला मेंदूची शक्ती वापरायची आहे आणि शारीरिक क्षमता सुद्धा, तर ते उत्तम प्रकारे काम करेल। विशेष करून आजच्या जगात हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण माणसाला महत्त्व देतो, मी कामाच्या क्षेत्रात म्हणतोय, आपण माणसाला महत्त्व देतो त्यांच्या मेंदूच्या शक्तीसाठी, शारीरिक शक्तीसाठी नाही। तर यासाठी फळांमुळे नक्कीच खूप फरक पडेल। आणखी एक पदार्थ जो रोज खाण्यासाठी खूप चांगला असू शकतो, तो म्हणजे मध। मध हा पृथ्वीवर मिळणारा एकमेव पदार्थ आहे ज्याची रासायनिक रचना मानवी रक्तासारखी आहे। काही गोष्टी बदलल्या तर ते जवळजवळ रक्तासारखं आहे। दररोज मधाचं सेवन तुमच्या आरोग्यासाठी खूप काही करू शकतं, विशेष करून ज्यांना जास्त कफाची समस्या आहे अशा लोकांसाठी। हे तुमच्या हृदयासाठी खूप चांगलं आहे, हे तुमच्या मेंदूसाठी चांगलं आहे, हे तुमचं मन सतर्क ठेवतं आणि हे खूप ऊर्जा देतं। म्हणून रोज मधाचं सेवन खूप काही करू शकतं, विशेष करून घरी लहान मुलं असतील तर त्यांनी दररोज मध खाल्ला पाहिजे, त्यांच्या बुद्धिमत्तेच्या विकासासाठी उपयोगी आहे। कोहळा सुद्धा, कोहळा आणि मध मिळून मुलांसाठी एक उत्कृष्ट आहार बनेल त्यांच्या बौद्धिक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने। चॉकलेट खाणारे खूप अडचणीत आहेत। शरीरात जाणाऱ्या साखरेच्या प्रमाणामुळे जर तुम्ही फक्त चॉकलेट खाऊ शकलात, ते एक प्रकारचं उत्तेजक आहे, एक खूप वेगळ्या प्रकारचं उत्तेजक। त्याचे सकारात्मक परिणाम आहेत आणि खरं तर ते तुमच्या मेंदूला चालवतं। खरंच तुमचा मेंदू थोडा चांगला काम करेल जर तुम्ही कोको घेत असाल, पण कमी साखर घालून। साखर पूर्ण खेळ बिघडवते। तुम्ही फक्त कोको घेतला, जर तुम्ही कोकोच्या बिया घेऊन चघळल्या, एकदा तुम्हाला त्याची सवय झाली की ते छान आहे। चॉकलेट बरोबर कोकोच्या बिया जर तुम्ही चघळल्या तर ते खूप खूप चांगलं आहे। मिरी, पांढरी मिरी आणि कोकोच्या बियांमध्ये काहीतरी खूप साम्य आहे। भारतात आपण मध आणि काळ्या मिरीचं मिश्रण विविध समस्यांसाठी वापरतो। विविध समस्या ज्या लोकांना आहेत आणि त्याचे चमत्कारिक परिणाम मिळतात। कोकोमध्येही असंच काहीतरी आहे, पण तिखटपणा नाही आहे। 100% चॉकलेटही उपलब्ध आहे, पण कडवटपणामुळे कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते आवडणार नाही। जर तुम्ही ते साखरेशिवाय घेऊ शकलात तर ठीक आहे, किंवा कमीत कमी साखरेसोबत तर ठीक आहे। जर तुम्ही रोज 1 ग्लास कोहळ्याचा रस प्यायलात, तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की तुमच्या बुद्धीची प्रखरता वाढली आहे। विशेष करून लहान मुलांनी कोहळ्याचा रस प्यायलाच हवा। कोहळ्याच्या रोजच्या सेवनाने तुम्हाला स्पष्ट दिसेल की तुमचं मन जास्त स्पष्ट आणि तीक्ष्ण वाटेल कोहळ्याच्या सेवनाच्या काही आठवड्यातच, हे जाणवेल। तुम्हाला दिसेल सकाळी तुम्ही कॉफी पिता ती तुम्हाला ऊर्जा देते पण चलबिचल करते,
तुम्ही एक ग्लास कोहळ्याचा रस प्या, तो तुम्हाला प्रचंड ऊर्जा देतो, त्याच वेळी तो तुम्हाला खूप खूप शांत ठेवतो, जितका शक्य असेल तितका प्यावा. पण तुमच्यापैकी ज्यांना दमा आहे, ज्यांना सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता आहे, अशा लोकांनी जर कोहळ्याचा रस प्यायला तर त्यांना लगेच सर्दी होऊ शकते, कारण तो शरीराला थंड करतो. म्हणून जर अशी समस्या असेल तर अशा लोकांनी नेहमी कोहळ्याच्या रसात थोडा मध किंवा मिरी घालून प्यावा. हे कोहळ्याच्या थंड करण्याच्या परिणामाला काही प्रमाणात कमी करेल. मूळ आलेली मेथी या बिया उत्तम आहेत रक्त शुद्धीकरणासाठी. प्रथिन आणि जीवनसत्व आणि खनिजांचा चांगला स्रोत आहेत. स्तनपान देणाऱ्या मातांसाठी खूप चांगल्या आहेत. केस आणि नखांच्या वाढीसाठी उत्तम आहेत. रक्तदाब कमी करतात. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करतात. सूज कमी करतात. मोड आलेली मेथी आणि मोड आलेले मूग. ज्ञानविषयक आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. जे लोक 50 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांनी हे रोज खाल्लं पाहिजे, नाहीतर तुम्हाला कदाचित लक्षात येणार नाही, हळूहळू तुम्ही ते गमवाल.